नमस्कार यूट्यूब फॅमिली, मनोज कोल्हटकर हे दिग्गज अभिनेते आहेत। त्यांनी नाटक, चित्रपट, वेब सिरीज, मालिका अशा माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज केले आहे। मनोज कोल्हटकर हे रत्नागिरीचे आहेत। मनोज यांना कॉलेजमध्ये असल्यापासून अभिनयाची आवड निर्माण झाली। मनोज हे अभिनय क्षेत्रात येण्या अगोदर बँक ऑफ इंडिया मध्ये काम करत होते, पण त्यांना आपले करिअर अभिनय क्षेत्रात करायचे होते। मनोज यांचा पहिला चित्रपट साने गुरुजी आहे। तसेच श्री सिद्धविनायक, महिमा, बालगंधर्व, अजिंठा, सायकल, धर्मवीर, गलगले निघाले अशा अनेक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत। तसेच काही त्यांच्या सिरियल, अवघाची संसार, होणार सुन मी या घरची, सावित्री ज्योती, सांग तू आहेस का, फुलपाखरू, बाजीराव मस्तानी, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक मालिकेत त्यांनी उत्तम भूमिका साकारली आहे। आज आपण मनोज यांच्या पत्नीला पाहणार आहोत। त्या कोण आहेत, काय करतात, कशा दिसतात हे पाहूया। त्याच्या आधी आपली मनोरंजन टीव्हीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, त्यांच्या पत्नीचे नाव नंदिनी कोल्हटकर आहे। नंदिनी कोल्हटकर या पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि नंदिनी यांनी मनोज यांना अभिनय क्षेत्रासाठी खूप साथ दिली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मनोज यांचा अभिनय आवडतो का आणि ही जोडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।